هاي نمسكارم شباب ملان بهين لا هاي كرا بيتا دا يا شباب بهين دا هاي كرا بس لي جاوا هلا نعم ولا ملا انت لا بيت صالو هاي أبلا، أبلا جي وصلتي بايتي بقى وانا تفهمي هو يعني هذا. هذا 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 لا، بارد الجوون، هذا هذا كشكر يغسل أنتَ بس كارلا तुम्ही खरं सत्य सांगता भाऊ बहिणींनो म्हणजे उशार करता तुम्ही की कुठं काय खाल्ल्यानंतर ना काय होतं जेवण आपल्या धोका होऊ शकतो का किंवा आपल्या शरीराला काय विषय बाधा ही होऊ शकते का तुम्ही सांगता बरं का भाऊ बहिणींनो कारण की तुम्हाला त्यातला अनुभव आहे तुम्हाला माहिती आहे म्हणून पण धन्यवाद इथून पुढे मग आपण नाही खाणार पण आता केलेला आहे ती आता बावी दादा काकडे कापतोय يا
ترى بربر من ميرتي تاكلو دي مكون انت كده كده نعم تواس اسكار لبنا له ده وشو انا انا نابور وانا اللي اكله هاي من دي سيزل نايس سيزل سيزل لك ترى عايزك بس سيزل بقى انا رايح نعب ده بس ما انت عادي سيزل قلت له काय झालं ते पापड जे आणलं होतं का नाही पापडाचं जे पुढं आण जे आणला नाही मी सगळं तळून टाकला सगळं ते त्याला असं होलं होलं असते का नाही काय म्हणली ह्या सोंडा किडत शिरल्या ते आता काय करायचं मला वाटलं तस मग म्हणलं जास्त देवा ठेवल्या खराब होते मग सगळं तळलं एकदम सगळं तळून टाकलं अरे तुला कसं झालंय काल म्हण वांग्याच तिकडं नंबर झालं तिकडं झालं कारलं कारले तो नंबर कारले कसं नंबर झालं चपाती चांगली आहे का कारण की कालची चपाती आहे भाऊ बहिणी ती इथल्या बिपल्या काच कळत ना आता ती करायचं होत उन्हाला ठेवायचं होती वाळायला म्हणजे तुकडले भाजी चालायला ते उन्हाला वाळा ठेवायचं नुसतं तळलं का नाही नुसतं तेलात आधी आपण भजी कसं भाजतो असं तळायचं आणि नंतर मग ती तेल मीठ चटणी टाकून परतायचं एकच नंबर होत ती पण त्याची बेरोशी पण आपल्याकडे काय काय एवढं तेलाचा आपण हे करत नाही वापर आता एवढा ताजा भाकरी ताजं जेवण असं तरी आगे तुझं इतकं जेवण खातो आता काय करायचं आय ऐकतो का ते बघ आवडे आहे खा भाकरी खा अरे मग हे खा की बा भात खाय की असतं ते मी खाय बघ हे खाते भाकरी तुला वाढली भाकरी नाश करायचंच नाही ग उन्हाला ठेवलं का नाही माहिती आठ कळक तुकडं काय म्हणलं तुकडं चांगलं होत्या मग चटणी तुकडं चांगलं लागतं मग तळून मिठी टाकून बेले भारी होते वाळू वगैरे चाललं होतं पण ते गाठलं ते ना वाळू मला ओळ चांगले बघ तशी चला भाऊ बहिणी मग आज आपला हे बेथ आहे काकडी सुक कारल वांग भाकरी मस्तपैकी आता बेथ चालू आहे आपल्या जीवासाठी पाचवी पकवानाचा सोय गाय आहे का नाही तर मस्तपैकी आजचा बेथ आहे भाऊ बहिणी नव्हतं तुम्ही पण खायला तुम्ही जी काय खाल्ला बेथ हे कमेंट मध्ये नक्की माझी नक्की सांगा नक्की सांगायचं अजिबात विसरायचं नाही
नाही जे आपला आहे जे आता मामचं आहे जे तुम्हाला दाखवलं साहेब येत आणि जे तुमचं आहे ते पण नक्कीच सांगा. तर चला मग सगळ्यांनी आपापली काळजी घ्या, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय 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 करा, बाय बाय.